वेलकम टू द सपना झोम स्कुलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज मी तुमच्यासाठी इयत्ता सहावीचा गणिताचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर घेऊन आलेला आहे वीस गुणांचा पेपर आहे ओके आप सराव करा अशा प्रकारे पेपर सोडवून घरच्या घरी प्रॅक्टिस करा म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर सोडण्याचा सराव राहील आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही सपना झोम स्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील प्रश्न एक अ रिकाम्या जागा भरा तीन गुणांचा प्रश्न आहे रिकाम्या जागा दिलेल्या तीन नफा बरोबर टिंबटिंब बरोबर खरेदी ओके नफा बरोबर टिंबटिंब वजा खरेदी ते वजाचं चिन्ह आहे ओके तर चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित राहते त्या किमतीला समीकरणाची टिंबटिंब असे म्हणतात एकाच प्रकारच्या राशींच्या मापनाचे गुणोत्तर काढताना त्या मापनाची एककी टिंबटिंब असली पाहिजेत आता पुढचा प्रश्न बघा ब योग्य जोड्या लावा तर आता इथे जो प्रश्न दिला योग्य लावा तर अ गट बघा आणि ब गट बघा एका एक संख्येवर ते तीनची बेरीज एका संख्येची चौपट चोवीस आहे आणि पंधरा आणि एक संख्या यांचा गुणाकार आणि इथे बघा ब गट काय दिला चार एक्स बरोबर चोवीस पंधरा गुणले एक्स आणि एक्स अधिक तीन ह्याची योग्य तिथे जोडी जायची पुढचा प्रश्न काय प्रश्न दोन खालील प्रश्न सोडवा पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा चौऱ्याऐंशी आणि साठ त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय वीस मीटर कापडाची किंमत रुपये तीन हजार सहाशे आहे तर सोळा मीटर कापडाची किंमत काढा आणि तिसरा प्रश्न आहे अपूर्णांकाच्या रुपातील माहिती शेकडेवारीमध्ये लिहा दोन छेद पाच ओके पान दोन वरती जाऊ आता आपण पान दोन वरती चौथा प्रश्न दिलेला आपला तो काय आहे बघा एका परीक्षेत शबानाला आठशे पैकी गुण सातशे छत्तीस मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले आता पाचवा प्रश्न बघा वरील गुणोत्तर प्रमाण तक्ता पूर्ण करा तर मुले आणि मुली तीन छेद बारा पाच तीन आणि बारा थे, तिमग तिमग थे मुला, आए, ओके छेद नाही इथे पाच आहे मुलींच्या प्रमाण इथे मिसिंग आहे टिंबटिंबची जागा आहे वरती मुलांचं प्रमाण मिसिंग आहे तर मुलींचं बत्तीस आहे मुलं मुलांचं जेव्हा एक आहे तेव्हा मुली मिसिंग आहे ओके तर हा तक्ता गुणता त्या आपल्याला पूर्ण करायचं आहे आता प्रश्न दोन उदाहरणे प्रश्न सोडवा कोणतेही दोन सहा गुणांसाठी आहे दोन सोडवायचे म्हणजे एकाला एक तीन गुण आहेत ओके आणि इथे तीन प्रश्न विचारले आहेत त्यातले दोन आपल्या आवडीचे निवडा दहा किलोग्रॅम तांदळाची किंमत तीनशे पंचवीस रुपये आहे तर आठ किलोग्राम तांदळाची किंमत काढा खालील समीकरणे सोडवा वाय वजा पाच बरोबर एक आणि चार एक्स बरोबर बावन्न आता पुढचा प्रश्न काय बघा सरिता यांनी सरिताने ओके सातशे रुपयास एक याप्रमाणे अठरा खुर्च्या खरेदी केल्या व अठरा हजार नऊशे रुपयास त्या सर्व विकल्या तर त्यांना नफा किती झाला आणि तोटा किती झाला ओके किती टक्के झाला हे शोधायचं मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सप्ना संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येईल थँक्यू धन्यवाद